जरा तुम्ही सुरुवातीला सक्रिय नव्हता, तुमचं तसं आरोपही झालं की तुम्ही सक्रिय नाही किंवा प्रचार यंत्रणेने कमी पडताय, त्याबद्दल काय सांगा? नाही पण पक्ष थोडा बदलल्यानंतर प्रमुख पक्षाच्या ठिकाणी सन्माननीय अतुलजी आलेले आहेत, ते काही नाकारता येणार नाही. जे वास्तव्य आहे लोकशाहीच्या प्रमाणे ते आपण स्वीकारलं पाहिजे. ते आता घड्याळ्याच्या चिन्हावर प्रमुख उमेदवार आहे. ह्या वाटाघाटी झाल्या आम्ही सगळे एकत्रच होतो. सुरुवात आम्हीच करून दिलेली आहे, हे झालं हे झालं अशा त्या थोड्याशा लेट आमच्यामध्ये समाविष्ट झाल्या, पण आम्ही दोघं सुरुवातीपासूनच आहे. शिवाजी आठव पाटील हे माझे प्रमुख उमेदवार आहे ना पहिल्यापासून. मधल्या काळामध्ये थोडीशी मुंबईला घटना झाली माझ्या नातेवाईकांची, त्यामुळे मी ह्या सगळ्यांना विचारून गेलो, म्हणजे अतुलजींना विचारून गेलो, आम्ही रोज संपर्कात होत असतो, मी शिवाजी आठव पाटीलांना विचारून गेलो आणि तिथे माझे 6-7 दिवस खर्च झाले. पण जसं तिथं काम संपलं मी तातडीनं रवाना झालो तालुक्यामध्ये, लगेच जॉईन झालो. डायरेक्ट वरती जी आमचं मावळातली जी सभा होती, बैठक होती, नंतर जुन्नरची जी सभा होती, आपण सर्वांनी अटेंड केलेलं आहे. असं काही नाही आहे. काय होतं माहिती आहे, आम्हीसुद्धा काही माणसं आहोत ना, अशी 24 तास राजकारणावर एखादा विषय आमच्या जरी आवती होते काय घडला तर एखादा दिवस आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यातून त्या चैनमधून बाहेर जाऊ शकतो. कारण का तर काही अडीअडचणी उभ्या राहिलेल्या असतात, त्यावेळेला आम्हाला सुद्धा संधी संतने दिली पाहिजे ना. असं नाही की मग मी 5 दिवस नाही तर मी नाराज आहे. नाराजीचं काही कारण नाही. बघा मोकळ्या मनाने सांगतो, ही लोकसभा आहे, विधानसभेचं चित्र विधानसभेला उभं राहील. वरती सृष्टी काय निर्णय घेतात मी त्याविषयी पण बोललो. समजा अतुल शेट्टर समाधान केलं, माझं काही समाधान केलं, आशिताईचं काही समाधान केलं, तर कदाचित हा प्लॅटफॉर्म उद्या तसाच रन होऊ शकतो. असं काही सांगता येत नाही. शेवटी आम्हाला तिकडला काम करायचं आहे. खुर्ची कशासाठी लागत असे, जनतेच्या कामासाठी. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता लोकसभेमध्ये हा विषय नाही आणि मेहरबानी करून विधानसभेची चर्चा लोकसभेमध्ये होणार नाही. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.